ठीक है बघा, नोव्हेंबर 17 ला पडलेला प्रॉब्लेम आहे. नोव्हेंबर 17 ला काय म्हटलंय, डिटरमाइन द किंवा कॅल्क्युलेट द शेप फंक्शन फॉर द इलिमेंट. आता हा ऍक्च्युअली जो इलिमेंट भेटला 1, 2, 3, 4 हा तुमचा काय पाहणार, रेक्टॅंग्युलर इलिमेंट आहे. कन्सिडर रेक्टॅंग्युलर इलिमेंट शोन हॅव्हिंग 4 नोड्स. दिस इलिमेंट इज डिवायडेड इन टू. आता काय झालं, इथं जसं चुकले, हे रेक्टॅंग्युलर नाही आहे, इक्विलॅटरल ट्रँगल्स आहे, कन्वर्टेड इन टू इक्विलॅटरल ट्रँगल्स. बाय ड्रॉइंग अ डायगोनल बिटवीन द नोड्स. आणि याच्यामध्ये काय केलंय, एक डायगोनल ड्रॉ केलाय नोड 1 आणि नोड 3 मध्ये, आणि कन्वर्टेड इन टू द टू सिमिलर ट्रँगल्स. आता सिमिलर ट्रँगल कुठले कुठले आहेत बघा, 1, 3, 4 असे बाजून दोन काय सिमिलर ट्रँगल फॉर्म झालेत. मग आता एक इलेमेंट आहे हा, म्हणजे एक रेक्टॅंग्युलर काहीतरी कॉम्पोनंट आहे, त्याला तुम्ही काय केले बाजून दोन ट्रँग्युलर इलेमेंट मध्ये कन्वर्ट केलाय. म्हणजे इथं मी मेशिंग केले, आणि हे मेशिंग म्हणजे डिस्क्रिटायझेशन, आणि या डिस्क्रिटायझेशन मध्ये इलेमेंट किती फॉर्म केले, टोटल दोनच इलेमेंट फॉर्म केले. आता या दोन जे इलेमेंट दिले त्याच्यासाठी काय सांगितले, डिटरमाइन द शेप फंक्शन. आणि आपल्याला शेप फंक्शन डिटरमाइन करायचे आहे, ठीक आहे. यासाठी शेप फंक्शन करताना कुठल्या पॉईंट साठी पाहिजे, म्हणजे इंटरमिजिएट पॉईंट याचा किंवा याचा दिलेला नाही, इंटरमिजिएट पॉईंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही आहे, ठीक आहे. मग विदाउट इंटरमिजिएट पॉईंट आपण एक रॅन्डम कन्सिडर करून काय करायचं, सॉल्व्ह करायला चालू करायचं. मग आता काय करूया, आपण दोन वेगवेगळे इलिमेंट आहेत, म्हणजे याचे शेप फंक्शन वेगळे असणार आणि याचे शेप फंक्शन वेगळे असणार. आता यातला पहिला एलिमेंट जो आहे त्याला नोड 3 आहेत, 1, 2, 3, म्हणजे या 3 नोडचे 3 शेप फंक्शन येणार. आता हा जो दुसरा एलिमेंट आहे त्याला 3 नोड आहे, पुन्हा याचे 3 शेप फंक्शन येणार. म्हणजे इलिमेंट 1 चे 3 शेप फंक्शन वेगळे येणार 3 नोड असल्यामुळे, आणि इलिमेंट 2 चे 3 नोड असल्यामुळे 3 शेप फंक्शन वेगळे येणार. म्हणजे टोटल मला या प्रॉब्लेममध्ये 6 शेप फंक्शन फाइंड आउट करायचे आहेत, 6 शेप फंक्शन फाइंड आउट करायचे आहेत, ठीक आहे. मग मी काय करतो, यातला या दोन्ही पैकी कोणता तर एक कन्सिडर करतो आणि सॉल्व्ह करायला चालू करतो, ठीक आहे. मी पहिला म्हणतो फॉर इलिमेंट 1, इलिमेंट 1 साठी सॉल्व्ह करूया, ठीक आहे. आता इलिमेंट 1 म्हणजे बघा हाय, ठीक आहे. त्याची मी तो फिगर पण ड्रॉ करतो. बघा नोड 1 आणि नोड 2 फिक्स दिलाय प्रॉब्लेम मध्येच, नोड 1 आणि 2 मी फिक्स घेतले. त्यानंतर नोड 3 जो आहे हा नोड 3 आहे. आता मला जर याचे शेप फंक्शन डिटरमाइन करायचे असतील तर मी मध्ये एक रॅन्डम पॉईंट घेणार, रॅन्डम पॉईंट, आणि या पॉईंटचे कॉर्डिनेट मी कन्सिडर करणार एक्स आणि वाय, ठीक आहे. या रॅन्डम पॉईंटचे कॉर्डिनेट कन्सिडर करणार एक्स आणि वाय, आणि इन टर्म्स ऑफ एक्स वाय मी काय करणार, याचे 3 शेप फंक्शन डिटरमाइन करणार. पण शेप फंक्शन डिटरमाइन करायच्या अगोदर जरा प्रॉब्लेम मध्ये या, त्यानं काय सांगितले, नोड 1 आणि नोड 4 चं डिस्टन्स आहे 20 सेंटीमीटर. नोड 1 आणि नोड 4 चं डिस्टन्स किती आहे, 20 सेंटीमीटर, आणि नोड 3 आणि नोड 4 चं डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. हे आहे 20 सेंटीमीटर आणि हे आहे 10 सेंटीमीटर. मग मला याच्यावरून काय करता येईल, याच्यावरून त्यांचे कॉर्डिनेट्स लिहिता येतील. कॉर्डिनेट्स, मग कॉर्डिनेट्स लिहिताना असं करूया, कन्सिडर करूया हा जो नोड 1 आहे, नोड 1 हा ओरिजिन कन्सिडर करूया, म्हणजे 0, 0, ठीक आहे. त्यामुळे नोड 1 चे मी कॉर्डिनेट्स देतो 0, 0. आता नोड 1 चे कॉर्डिनेट 0, 0 असतील तर नोड 2 चे आणि नोड 3 चे कॉर्डिनेट्स सांगा मला. नोड 2 चे आणि नोड 3 चे कॉर्डिनेट्स काय येणार, नोड 1 चा मी 0, 0 घेतलाय तर नोड 2 चा काय येणार. बघा हा तुमचा एक्स ऍक्सिस झाला, हा तुमचा वाय ऍक्सिस झाला, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा 0, 0 आहे. त्यामुळे हा किती येणार, हिची हाईट 10 आहे बघा, 10, ठीक आहे. त्यामुळे याचा एक्स कॉर्डिनेट 0 येणार आणि वाय कॉर्डिनेट किती येणार, 10. आता ते इन टर्म्स ऑफ सेंटीमीटर आहे, मी इन टर्म्स ऑफ सेंटीमीटरच कन्सिडर करतो. हा झाला 0, 10, नोड 2 चा कॉर्डिनेट 0, 10. त्यानंतर नोड 3 चा कॉर्डिनेट काय येणार बघा, त्याचं एक्स डिस्टन्स आहे 20 आणि त्याचं वाय डिस्टन्स आहे 10. त्यामुळे एक्स डिस्टन्स 20, वाय डिस्टन्स आहे 10. त्यामुळे हे त्याचे काय झाले पाहणं, कॉर्डिनेट. म्हणजे मला आता काय कळालं की याचे ग्लोबल कॉर्डिनेटच मिळाले. आता मी ग्लोबल कॉर्डिनेट का म्हणा लागलोय, याच्या मागचं कारण सांगतो. ग्लोबल कॉर्डिनेट म्हणण्यामागचं काय आहे की या ट्रँग्युलर इलिमेंट मध्ये टोटल जर इलिमेंट बघितले ह्याच्यामध्ये, ह्या पूर्ण कॉम्पोनंट मध्ये, तर दोनच आहेत, 1 आणि 2.
दोनच इलिमेंट आहेत, ठीक आहे. त्यामुळे मी हीच 0 0 घेतलाय आणि हीच सिस्टीम याला पण वापरणार. त्यामुळे मी ह्याला म्हटले काय, याचे हे ग्लोबल कॉर्डिनेट आहे, ठीक आहे. म्हणून मी इथं लिहून ठेवतो x1 y1 म्हणजे पहिल्या नोडचे ग्लोबल कॉर्डिनेट, x2 y2 दुसऱ्या नोडचे ग्लोबल कॉर्डिनेट, त्यानंतर x3 y3 तिसऱ्या नोडचे ग्लोबल कॉर्डिनेट. ती आता मी लिहिलेले आहेत. x1 y1 किती आहे बघा माझा, 0 0 पहिला नोड, सेकंड नोड 0 10, थर्ड नोड 20 10, ठीक आहे. हे त्याचे कॉर्डिनेट आहेत. फक्त एवढं लक्षात राहू द्या की हे कॉर्डिनेट तुम्ही घेताना सेंटीमीटर मध्ये घेतलेत, ठीक आहे, सेंटीमीटर मध्ये घेतलेत. ओके, आता हे मला 3 नोडचे कॉर्डिनेट मिळाले जो मी इलेमेंट 1 कन्सिडर केलाय. आता या इलेमेंट 1 साठी आपण काय करूया, शेप फंक्शन डिटरमाइन करूया. इलेमेंट 1 साठी आपण काय करूया, आता शेप फंक्शन डिटरमाइन करूया. आता इलेमेंट 1 चे जर मला शेप फंक्शन डिटरमाइन करायचे असतील, तर शेप फंक्शन डिटरमाइन करण्यासाठी मला 3 इक्वेशन लिहिता येतात. 3 इक्वेशन कुठले कुठले बघा. पहिलं इक्वेशन कुठलं, प्रॉपर्टी ऑफ शेप फंक्शन. काय शेप फंक्शनची प्रॉपर्टी, जेवढे काही तुमचे शेप फंक्शन असतील त्या इलेमेंटचे, त्या सगळ्यांचे ऍडिशन इज इक्वल टू किती येणार, 1 1 2 3, 3 इलेमेंट आहेत, सो n1 + n2 + n3 इज इक्वल टू 1. 3 शेप फंक्शनचे ऍडिशन किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसरं इक्वेशन कशावर लिहिते बघा आपण. हा जो इंटरमिजिएट पॉइंट आहे याचे ग्लोबल कॉर्डिनेट्स इन टर्म्स ऑफ काय, शेप फंक्शन. ठीक आहे, या इंटरमिजिएट पॉइंटचे इन टर्म्स ऑफ काय करणार, कॉर्डिनेट ना, ग्लोबल कॉर्डिनेट इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन, ठीक आहे. आता पहिल्याचं सांगा, एक्स इज इक्वल टू काय येणार बघा, n1 x1 + n2 x2 + n3 x3. इक्वेशन नंबर 2. पण काय करतो, डायरेक्ट ह्याला 2 लिहित नाही, कारण की मला x1 x2 x3 च्या किमती माहित आहे, x1 x2 x3 च्या किमती माहित आहेत, ठीक आहे. त्या मी पुट करतो डायरेक्ट. सो n1 x1 0 आहे, सो n1 x0 + n2 x2 पण 0 आहे, + n3 x3 किती आहे, 20. याला म्हणतो बघा मी इक्वेशन 2. ओके, म्हणजे हे मी व्हॅल्यूज पुट करून एक्स म्हणजे इंटरमिजिएट पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट मिळवला. अँड असंच आता वाय कॉर्डिनेट मिळूया. वाय कॉर्डिनेट कसं येणार, n1 y1 + n2 y2 + n3 y3. y1 y2 y3 च्या किमती माहिती आहेत, हे तिसरं इक्वेशन तुमचं इंटरमिजिएट पॉईंटचा वाय कॉर्डिनेट, ठीक आहे. आता बघा, 0 10 10, y1 0 आहे, y2 10 आहे, y3 10 आहे. सो n1 x y1 0 आहे, + n2 x y2 10 आहे, + n3 x y3 पण 10 आहे. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3. आता आपण याच्या अगोदर असं प्रॉब्लेम भरपूर वेळ सॉल्व्ह केलेलं बघा. पहिल्यांदा शेप फंक्शनच्या प्रॉपर्टीवरून आपण पहिलं इक्वेशन लिहिलं n1 n2 n3 = 1, दुसरं इंटरमिजिएट पॉईंटचे कॉर्डिनेट मिळवले एक्स आणि वाय इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन. आता हे 3 इक्वेशन बघितले तर बघा, इथे n1 n2 n3 आहे, n1 n2 n3 आहे. आता या 3 इक्वेशनला काय करूया आपण, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया, ठीक आहे. आता हे 3 इक्वेशन काय करूया, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. बघा, मी पहिल्यांदा हे लिहितो, पहिल्यांदा ही साईड लिहितो, इथं 1 आहे, 1 x y, 1 x y, 1 x y इज इक्वल टू, या बाजूला बघा n1 n2 n3 आहे, इथं पण n1 n2 n3 आहे, इथं पण n1 n2 n3 आहे. या तिघांच्या मध्ये कॉमन कोण आहे, n1 n2 n3, इथं लिहितो n1 n2 n3.
आता एन वन एन टू एन थ्री बरोबरचे जे काही कोएफिशिएंट्स असतील ते सगळे इथे लिहायचे. एन वन एन टू एन थ्री पहिल्या इक्वेशन मध्ये बघा इथे आहे वन एन वन, वन एन टू, वन एन थ्री म्हणजे वन वन वन. दुसऱ्या इक्वेशन मध्ये बघा झिरो झिरो ट्वेंटी. तिसऱ्या इक्वेशन मध्ये बघा झिरो टेन टेन. ठीक आहे, म्हणजे आता हे तुम्हाला इक्वेशन थोडक्यात असं मिळाले. जरा एक मिनिट मी जरा ऍडजस्ट करतो. बघा सो वन एक्स वाय हे सगळे कोएफिशिएंट आहेत एन वन एन टू एन थ्री तीन इक्वेशनचे आणि हा एन वन एन टू एन थ्री म्हणजे थोडक्यात असं इक्वेशन मिळाले एक्स इज इक्वल टू जे इन टू एन. X इज इक्वल टू जे इन टू एन कारण की आपण हा जो मॅट्रिक्स आलाय या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण या मॅट्रिक्सला जेकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, म्हणून मी फक्त लिहितो हा मॅट्रिक्स म्हणजे तुमचा जे जे म्हणजे काय जेकोबियन ऑफ ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, हा तुमचा जे मॅट्रिक्स आहे. मग आता मला जर समजा शेप फंक्शन डिटरमाइन करायचे असतील तर हा जो जे आहे तो तिकडे ट्रान्सफर करायला पाहिजे. हा जो जे आहे तो तिकडे ट्रान्सफर करायला पाहिजे. म्हणून मी असं लिहितो वन एक्स वाय इंटू हा जे इकडे ट्रान्सफर करतो म्हणजे काय झाला बघा इनवर्स ऑफ जे इज इक्वल टू या बाजूला काय राहिला एन वन एन टू एन थ्री. त्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर फोर. बघा ह्या इक्वेशन मध्ये काय मिळालं एन वन एन टू एन थ्री पाहिजे असेल तर वन एक्स वाय आणि हा इनवर्स ऑफ जेकोबियन. आता इनवर्स ऑफ जेकोबियन आपल्याला माहित नाही, आता आपण काय करूया इनवर्स ऑफ जेकोबियन काय करूया डिटरमाइन करूया इनवर्स ऑफ जेकोबियन. आता इनवर्स ऑफ जेकोबियन कसं डिटरमाइन करतोय आपण इनवर्स ऑफ जेकोबियन adjoint of j upon d adjoint of j determinant divided by determinant of j बरोबर आहे adjoint of j divided by determinant of j. आता आपल्याला काय करायचं पाहिजे adjoint of j आता म्हणतो to determine adjoint of j. ठीक आहे, आता हे determine करायचं आहे. आता adjoint of j काढण्यासाठी पहिल्यांदा काय लागते cofactor of j. जे चा को फॅक्टर मॅट्रिक्स लागणार, जे चा को फॅक्टर मॅट्रिक्स. आता पहिल्यांदा मी मॅट्रिक्स लिहितो कॅल्क्युलेशन प्लस मायनस साईन नंतर बघूया. बघा इथं जे आहे जे पहिला एलिमेंट डिटरमाइन करण्यासाठी फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. झिरो इंटू टेन मायनस टेन इंटू ट्वेंटी, झिरो इंटू टेन मायनस टेन इंटू ट्वेंटी. डायरेक्ट आन्सर लिहू झिरो इंटू टेन मायनस टेन इंटू ट्वेंटी म्हणजे काय त्याचा मायनस टू हंड्रेड पहिला एलिमेंट असा. आता दुसरा शोधण्यासाठी इथला एलिमेंट काय करायचं बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडायचा झिरो इंटू टेन झिरो इंटू ट्वेंटी झिरो. त्यानंतर थर्डसाठी फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडायचा झिरो इंटू टेन झिरो इंटू झिरो म्हणजे झिरो. त्याच्यानंतर दुसरा बघा आता याच्यासाठी ही रो हे कलम सोडायचं वन इंटू टेन मायनस वन इंटू टेन, वन इंटू टेन मायनस वन इंटू टेन म्हणजे किती झाला झिरो. त्यानंतर ह्या एलिमेंटसाठी बघा सेकंड रो सेकंड कॉलम सोडायचा वन इंटू टेन मायनस वन इंटू झिरो, वन इंटू टेन मायनस वन इंटू झिरो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा या एलिमेंटसाठी थर्ड कॉलम सेकंड रो सोडायची वन इंटू टेन मायनस वन इंटू झिरो म्हणजे टेन. त्यानंतर याच्यासाठी बघा ही रो हा कॉलम सोडा वन इंटू ट्वेंटी मायनस झिरो म्हणजे ट्वेंटी. त्यानंतर याच्यासाठी बघा ही रो हा कॉलम सोडा वन इंटू ट्वेंटी मायनस झिरो जस्ट ट्वेंटी. याच्यासाठी बघा ही रो हा कॉलम सोडा वन इंटू झिरो मायनस वन इंटू झिरो म्हणजे झिरो. आता बघा प्लस मायनस साईन टाकूया. ठीक आहे, प्लस मायनस साईन पहिल्या एलिमेंटचं साईन प्लस, दुसऱ्याचं मायनस, तिसऱ्याचं प्लस, चौथ्याचं मायनस, पाचव्याचं प्लस, सहाव्याचं मायनस, सातव्याचं प्लस, आठव्याचं मायनस. ठीक आहे, आता इथं ऑलरेडी मायनस होता
मी इथे बाहेर प्लस लिहिला तर प्लस मायनस रूट हा प्लस मायनस राहणार आहे. हा तुमचा मिळाला ठीक आहे को फॅक्टर ऑफ जे. तर मी जे काय कॅल्क्युलेशन केले ते एकदा तुम्ही चेक करा. को फॅक्टर ऑफ जे चं काय कॅल्क्युलेशन केले ते तुम्ही एकदा चेक करा. बरोबर आहे का बघा एकदा फक्त. हो बरोबर आहे. ओके ठीक आहे. आता को फॅक्टर मिळाला पण मला को फॅक्टर नको आहे, मला काय पाहिजे ऍडजॉईंट. नो ऍडजॉईंट कसं काढणार. ऍडजॉईंट ऑफ जे इज इक्वल टू काय करतो आपण को को फॅक्टर मॅट्रिक्स काय करायचा ट्रान्सपोज. सो को फॅक्टर ऑफ जे चा काय करायचा ट्रान्सपोज. को फॅक्टर ऑफ जे चा ट्रान्सपोज घ्या म्हणजे तुम्हाला ऍडजॉईंट मिळते. आता ट्रान्सपोज म्हणजे काय रोचा कॉलम आणि कॉलमचा रो करायचा. मी फर्स्ट कॉलम घेतोय त्याची रो करतो मायनस 200 0 20. फर्स्ट कॉलम घेतला त्याची रो केली. सेकंड कॉलम घ्या 0 10 -20. त्यानंतर हा घ्या थर्ड घ्या 0 -10 0. ठीक आहे. आता हा मला काय मिळाला ऍडजॉईंट ऑफ जे. ऍडजॉईंट जो मिळाला त्याला म्हणतो मी इक्वेशन ए. ठीक आहे ऍडजॉईंट मिळाला. आता ऍडजॉईंट मिळाल्यानंतर पुढचं काय बघा. ऍडजॉईंट मिळाल्यानंतर डिटर्मिनंट ऑफ जे. बघा डिटर्मिनंट ऑफ जे कसं काढणार. इथं जे मॅट्रिक्स आहे फर्स्ट इलिमेंट त्याचा रो कॉलम सोडायचा यांचं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लाय करायचं. सो 1 × 0 - 200. सो 1 × 0 - 200. त्यानंतर सेकंड येणार मायनस 1 × आता याचा कॉलम आणि रो सोडायची 0 × 0 प्लस तिसरा एलिमेंट बघा 1 × 0 रो कॉलम सोडून द्या 0 × 0 0. याचा आन्सर जे येईल ते किती असणार आहे -200. पण सगळ्यांसाठी सांगतो जरी आन्सर इथं मायनस आला असेल त्यावेळेला आपण ते पुट करताना पाहून काय करायचं आहे ते प्लस पुट करायचं आहे. ठीक आहे प्लस पुट करायचं आहे. त्यामुळे इनवर्स ऑफ जे जेकोबियन इज इक्वल टू ऍडजॉईंट ऑफ जे डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे इज इक्वल टू किमती पुट करतो. जेची किंमत आहे 200 मायनस आहे पण आपल्याला भावना मॉड घ्यायचा म्हणजे प्लसच घ्यायला पाहिजे. आता मी ऍडजॉईंट ऑफ जे ची किंमत लिहितो. ऍडजॉईंट ऑफ जे बघा -200 0 20. झिरो 10 - 20 0 - 10 0. ओके हा तुम्हाला मिळाला इनवर्स ऑफ जेकोबियन. इनवर्स ऑफ जेकोबियन मला मिळाला. आता इनवर्स ऑफ जेकोबियन मिळाल्यानंतर इथे मागे इक्वेशन नंबर 4 मध्ये जावा. तुम्हाला n1 n2 n3 पाहिजे नाही. बरोबर इनवर्स ऑफ जेकोबियन मिळाला. मी इक्वेशन 4 मध्ये ती व्हॅल्यू पुट करतो. मी म्हणतो इथं पुट इन इक्वेशन 4 मध्ये पुट करतो. बघा 1xy (inverse of Jacobian) = n1 n2 n3. ठीक आहे. आता इनवर्स व्हॅल्यू घेतो मी. तर 1xy मला कोण तर बघा हे डिवाइड करून सांगायचं 200 न. -200 / 200 म्हणजे -1 हा आला 0. 20 / 200 म्हणजे 0.1 हा आला 0. 10 / 200 0.05. -20 / 200 -0.1 0 -0.05 आणि 0. मी काय केलंय
200 ना 8 डिवाइड केलं आणि मग इनवर्स लिहिला इज इक्वल टू एन वन एन टू एन थ्री. चलो आता लास्ट राहिले फक्त एक सांगतो या प्रॉब्लेम मध्ये मला शेप फंक्शन डिटरमाइन करता सांगताना हा इंटरमिजिएट पॉईंट कुठला घ्यायचा असं सांगितलेलं नाही कुठला घ्यायचा, त्यामुळे मी अंदाजे घेतलाय एक्स वाय, त्यामुळे तुमचा शेप फंक्शन जो येईल तो इन टर्म्स ऑफ एक्स वाय असेल. मग तुम्ही जर पॉईंट सिलेक्ट केला मधला 2, 4 किंवा 5, 6 याचे कॉर्डिनेट सिलेक्ट केले की तुम्हाला एन वन एन टू एन थ्रीच्या किमती मिळणार. आत्ता एन वन एन टू एन थ्री इन टर्म्स ऑफ काय मिळणार मला एक्स आणि वाय, कारण की मला प्रॉब्लेम मध्ये इंटरमिजिएट पॉईंट कुठल्यासाठी शेप फंक्शन काढायचे आहे ते दिलेलं नाही. त्यामुळे मी आता याच्यावर काय करतो इक्वेशन लिहितो. पहिलं बघा फर्स्ट एलिमेंट एन वन इज इक्वल टू काय करायचं इथं मल्टिप्लिकेशन रो इंटू कॉलम मायनस वन इंटू वन म्हणजे मायनस वन, झिरो इंटू एक्स पॉईंट वन इंटू वाय हे म्हणजे तुम्हाला काय मिळालं एन वन म्हणजे पहिल्या नोडचं शेप फंक्शन मिळालं म्हणजे इन टर्म्स ऑफ एक्स वाय आहे इन टर्म्स ऑफ एक्स वाय. तसंच एन टू कसा येणार बघा एन टू सेकंड एलिमेंट हा बघा सेकंड रो कॉलम सो झिरो इंटू वन प्लस 0.05 इंटू एक्स मायनस 0.1 इंटू वाय तुमचं हे सेकंड मिळालं सेकंड एन टू. तसंच एन थ्री बघा थर्ड रो कॉलम 0 इंटू वन मायनस 0.05 इंटू एक्स प्लस 0 इंटू वाय हा तुम्हाला एन थ्री मिळाला हे तुमचं आहे आन्सर. ओके हे मिळालं आन्सर, पण आन्सर कोणासाठी मिळालं मला फॉर एलिमेंट वन मिळालं आता ही जी प्रोसिजर केली की आहे अशी रिपीट करायची आपल्याला फॉर एलिमेंट टू. परत एकदा सांगतो काय केलं रेग्युलर मेथड होती यातला फक्त त्यांना जे दिलं होतं त्याचे मी कॉर्डिनेट्स लिहिले बाळांनो कॉर्डिनेट्स हे सेंटीमीटर मध्ये आधी लक्षात राहू द्या म्हणजे पुढे जर तुम्ही सॉल्व करत गेला पुढे तर हे सेंटीमीटर मध्ये आहेत हे किमती तुम्हाला लक्षात राहील. आता मी याचे कॉर्डिनेट्स मिळवले ठीक आहे मला त्यांनी डिस्टन्सेस दिलेले पहिल्या तर 0 0 घेतला मी याचं सगळ्यांचे मी काय केले बाळांनो कॉर्डिनेट लिहिले जे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू एक्स थ्री वाय थ्री लिहिलं त्याच्यानंतर तीन इक्वेशन लिहिले एक शेप फंक्शनचं नंतर ग्लोबल कॉर्डिनेट इन टर्म्स ऑफ शेप फंक्शन त्याला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं त्याला म्हटलं की जेकोबियन तिकडे घेतला इनवर्स ऑफ जेकोबियन झाला कसा काढला को फॅक्टर ऑफ जे त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घेतला म्हणजे ऍडजॉईंट मिळाला त्यानंतर डिटर्मिनंट ऑफ जे घेतला आणि ते डिवाइड केल्यानंतर मला इनवर्स मिळाला इनवर्सची व्हॅल्यू पुट केली मला तीन इक्वेशन तीन शेप फंक्शन मिळाले एन वन एन टू एन थ्री. एक्स आणि वाय जर माहीत असते तर मला याच्या किमती मिळाल्या असत्या एक्स आणि वाय माहीत असते तर ठीक आहे. आता हे जे केलं हे तुमचं अर्धा आन्सर झालं एलिमेंट वन कन्सिडर करून तुम्हाला काय मिळालं त्याचे शेप फंक्शन मिळाले. आता मी सेम असंच सगळी प्रोसिजर रिपीट करणार फॉर एलिमेंट टू काय करणार मी आता रिपीट करणार सेम प्रोसिजर ठीक आहे मी लिहितो फॉर एलिमेंट टू मी आता काय करतो रिपीट करतो त्यासाठी मी पहिल्यांदा एलिमेंट टू ड्रॉ करतो वन थ्री फोर बघा एलिमेंट टू दाखवतो मी तुम्हाला इथं बघा इथं वन थ्री फोर त्यातला वन एलिमेंट नोड नंबर वन काय फिक्स आहे नोड नंबर वन फिक्स दाखवला. आता यांचे बाळांनो कॉर्डिनेट्स लिहूया सांगा वनचा कॉर्डिनेट काय वनचा कॉर्डिनेट 0.0 कारण आपण हा 0.0 घेतला वनचा 0.0 आला त्यानंतर थ्रीचा किती येणार बघा डिस्टन्स आहे 20 हाईट आहे 10 सो 20.10 तसंच ह्या चार नंबरचा बघा डिस्टन्स आहे 20 हाईट 0 आहे सो 20.0 हे मला काय मिळाले बघा ना तीन जे काही नोड होते त्याचे कॉर्डिनेट्स मिळाले ग्लोबल कॉर्डिनेट्स. आता एक इंटरमिजिएट पॉईंट घेऊया याच्यामध्ये आणि त्या इंटरमिजिएट पॉईंट चे कॉर्डिनेट आपण लक्षात ठेवूया एक्स वाय ठीक आहे असं घेऊया एक्स वाय जसं मगाशी घेतलं तसं. पण आता एक गंमत सांगतो ज्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये बघा जरा लक्ष द्या
इथं नोड वन आहे, इथं नोड टू आहे, नोड थ्री आहे. सिक्वेन्स असा घेतला, वन टू थ्री असा घेतला ना, म्हणजे डायरेक्शन कुठल्या बघा, ही क्लॉक वाईज डायरेक्शनला तुम्ही सिक्वेन्स घेतला क्लॉक वाईज, म्हणजे वन टू थ्री. तर इथं पण तुमचा नोड वन तुम्ही हा घेतला तर क्लॉक वाईज प्रमाणे जायचं, क्लॉक वाईज प्रमाणे. म्हणजे तुमचा नोड टू काय असायला पाहिजे, थ्री, आणि नोड थ्री काय असायला पाहिजे तुमचा, फोर. म्हणजे हा वन, हा टू, हा थ्री येणार, हा वन, हा टू, हा थ्री. म्हणून मी इथं लिहिताना मुद्दाम असं लिहितो, एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू, एक्स थ्री वाय थ्री. बघा इथं जरी थ्री तीन नंबर असला तरी मी तसं केलेलं नाही आहे, तीनच नोड आहेत ना, त्याचं नाव काय पण असेल, हा नोड वन, हा नोड टू, हा नोड थ्री तुमचा, ठीक आहे. त्यामुळे याचं कॉर्डिनेट म्हणजे एक्स वन वाय वन, झिरो कॉमा झिरो. दुसऱ्याचे किती येणार बघा, या दुसऱ्याचे दोन नंबर हाय, क्लॉक वाईज मोजायचं बघ ठरलंय, कारण की पहिला आपण घेताना क्लॉक वाईजला घेतलाय. त्यामुळे तुमचा हा ह्या ट्रँगल मधला हा तुमचा नोड टू आहे, म्हणजे याचे कॉर्डिनेट येणार काय, ट्वेंटी कॉमा टेन. त्यानंतर वन टू, त्यानंतर हा तिसरा आहे, तिसरा याचे कॉर्डिनेट काय बघा, ट्वेंटी कॉमा झिरो. मुद्दा म्हणजे मी एक्स वन वाय वन, एक्स टू वाय थ्री आणि एक्स थ्री वाय थ्री असंच लिहिले, जरी यांचे नंबर थ्री आणि फोर असतील तरी चुकून आहे. चुकून कोण वन फोर थ्री घेतलं तर काय होते, एकदा तुम्ही क्लॉक वाईज डायरेक्शन घेतली तर सगळ्यांची क्लॉक वाईज डायरेक्शनच घेता यायची, म्हणून क्लॉक वाईज डायरेक्शन घेतले. आणि हा मला काय मिळाले बघा, तीन याचे ग्लोबल कॉर्डिनेट. आता तीन ग्लोबल कॉर्डिनेट मिळाल्यानंतर पुढे काय बघा, आपल्याला तीन इक्वेशन मिळवायचे, तीन इक्वेशन, ठीक आहे. मी इक्वेशन डायरेक्ट लिहितो पटपट. पहिलं इक्वेशन एन वन प्लस, आता दुसरा तुमचा जो नोड आहे, दुसरा जो आहे त्या काय, तीन आहे, एन वन, हा एन थ्री आणि हा एन फोर. एन वन प्लस एन थ्री प्लस एन फोर इज इक्वल टू वन, ठीक आहे. याला म्हणतो इक्वेशन नंबर पाच. त्यानंतर दुसरं ग्लोबल कॉर्डिनेट लिहायचं मला, एक्स इज इक्वल टू काय येणार, एन वन एक्स वन प्लस एन टू, सॉरी एन थ्री एक्स थ्री प्लस एन फोर एक्स फोर, ठीक आहे. एन फोर एक्स फोर किमती लिहितो, एन वन एक्स वन बघा, एक्स वन किती येतं, एक्स वन किती येतं, झिरो. एक्स टू इथं तुमचा ट्वेंटी आहे आणि एक्स थ्री ट्वेंटी आहे. सो झिरो ट्वेंटी ट्वेंटी क्रम फक्त लक्षात ठेवायचं, झिरो ट्वेंटी ट्वेंटी, इक्वेशन नंबर सिक्स. आता अँड पुढचं काय येणार बघा, एन वन वाय वन प्लस एन थ्री वाय थ्री प्लस एन फोर वाय फोर इज इक्वल टू वाय. किमती पुढे करतो, एन वन इंटू वाय वन, वाय वन ची किंमत पाहिजे मला इथे, या बघा, झिरो टेन झिरो, झिरो टेन झिरो, झिरो टेन झिरो, इक्वेशन नंबर सेवन, ठीक आहे. म्हणजे वन सिक्वेन्स आहे, पहिला नोड वन आहे, दुसरा नोड थ्री आहे, तिसरा नोड फोर आहे. सो वन थ्री फोर, सगळीकडे वन थ्री फोर, वन थ्री फोरच यायला पाहिजे. तीन इक्वेशन झालेले आहेत, त्याला काय करा, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, कन्वर्ट इन टू मॅट्रिक्स फॉर्म. पहिल्यांदा ही साईड लिहितो, वन एक्स वाय इज इक्वल टू, तिन्ही इक्वेशन मध्ये कॉमन कोण आहे, एन वन एन टू एन थ्री, तिन्ही इक्वेशन मध्ये एन वन एन टू एन थ्री, एन वन एन टू एन थ्री, एन वन एन टू एन थ्री, म्हणजेच एन वन एन थ्री एन फोर, म्हणजे दोन नंबरचा हा तीन आहे तुमचा ऍक्च्युली, आणि तीन नंबरचा हा चार आहे. सो एन वन एन थ्री एन फोर. त्यानंतर त्यांच्या इथं काय लिहायचे, तर मला कोएफिशियंट लिहायचे सगळ्यांचे, ठीक आहे. बघा इथे किती आहे, पहिल्या आहे वन वन वन, दुसऱ्यामध्ये बघा झिरो ट्वेंटी ट्वेंटी, तिसऱ्यामध्ये बघा झिरो टेन झिरो. आता हे तुमचं इक्वेशन जे आले ते बघा, एक्स इज इक्वल टू, याला म्हणते आपण जेकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, जे इन टू एन शेप फंक्शन. आता हे इथनं उचला तिकडे न्या, याला आपण काय म्हणणार आहे, जी, जेकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, हा जे तिकडे न्या. सो वन एक्स वाय इन टू इनवर्स ऑफ जेकोबियन इज इक्वल टू एन वन एन टू एन थ्री. म्हणतो इक्वेशन नंबर एट, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर एट. आता काय करायचं, या सेकंड एलिमेंटसाठी जे मी आता तीन इक्वेशन लिहिले ते इक्वेशन मॅट्रिक्स फॉर्म मध्ये केले, हा जो जेकोबियन आला आहे त्याचा मला इन्वर्स काढायचा आहे.
आता इनवर्स ऑफ जेकोबियन कसं करते ती रेग्युलर मेथड परत करायची इनवर्स ऑफ जेकोबियन इनवर्स ऑफ जेकोबियन ठीक आहे तर बघा नाव पहिल्यांदा काय करूया लिहितो टू डिटरमाइन इनवर्स ऑफ जेकोबियन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं को फॅक्टर ऑफ जेकोबियन को फॅक्टर काढायचा आहे को फॅक्टर बघा को फॅक्टर पहिल्यासाठी रो कॉलम सोडायची 20 × 0 − 10 × 20 म्हणजे −200 साईन नंतर देतो प्लस मायनस दुसरी रो दुसरा कॉलम सोडून द्या 0 × 0 = 0 म्हणजे 0 तिसऱ्यासाठी थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या 0 याच्यासाठी बघा हे रो कॉलम सोडून द्या 0 − 10 म्हणजे −10 त्याच्यानंतर मधल्या बघा मी पुढे कंटिन्यू करते हा मधल्यासाठी बघत होतो रो कॉलम सोडून द्या रो कॉलम सोडून द्या 0 × 0 त्यानंतर तिसऱ्यासाठी बघा सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या 10 − 0 म्हणजे 10 नेक्स्ट साठी 20 − 20 म्हणजे 0 याच्यासाठी 20 − 0 म्हणजे 20 नेक्स्ट साठी हा बोल बा कॅमेरा थोडा काय झालं घडले काय उलट झालं काय ओके उलट हा सर आता बरोबर आलं काय आलं आलं सर आलं सो बघा जरा एकदा व्हॅल्यू चेक करा इथनं पुढचं बघतो परत एकदा मी 10 बरोबर आहे याच्यासाठी 20 − 20 बरोबर आहे 20 − 0 = 20 बरोबर आहे 20 − 0 = 20 बरोबर आहे बघा मी को फॅक्टर तुम्हाला साईन द्यायचे साईन पहिला जो असणार आहे तो प्लस दुसरा असणार मायनस तिसरा असणार प्लस चौथा असणार मायनस आता हा मायनस मायनस प्लस होईल हा प्लस हा मायनस प्लस मायनस प्लस ठीक आहे त्यामुळे मी मायनस साईन नंतर टाकलेले आहे ओके आता मला हा को फॅक्टर मिळाला मला को फॅक्टर नको आहे मला काय पाहिजे बघा ऍडजॉईंट नाऊ ऍडजॉईंट ऑफ जे इज इक्वल टू येणार को फॅक्टर ऑफ जे चा ट्रान्सपोज सो ट्रान्सपोज घेतोय मी रो चा कॉलम करायचा कॉलमचा रो ही फर्स्ट कॉलम घेणार त्याचा रो करणार −200 जरा एक मिनिट परत फिरलं −200 10 − 0 − 0 − 20 − 0 − 10 = 20 रो च मी कॉलम सॉरी कॉलम ची मी रो केले कॉलम ची रो केली हा तुम्हाला ऍडजॉईंट मिळाला याला म्हणतो इक्वेशन नंबर बी ठीक आहे इक्वेशन बी आता मी ऍडजॉईंट मिळवला आता असं काय मिळतो जे मिळतो बघा डिटर्मिनंट ऑफ जे याच्यावरून मिळतो 1 × 20 − 10 × 20 म्हणजे −200 हे 0 झालं हा −200 −1 ×
हा रो कॉलम थोड़ा जीरो माइनस जीरो वन इंटू जीरो माइनस जीरो याचा पण आंसर किती येणार माइनस 200 ओके त्याला म्हणतो मी सी. चला माझ्याकडे ऍडजॉईंट आहे माझ्याकडे डिटर्मिनंट ऑफ जे आहे ऍडजॉईंट डिवाइड बाय डिटर्मिनंट करा तुम्हाला इनवर्स मिळते. सो इनवर्स ऑफ जेकोबियन इज इक्वल टू ऍडजॉईंट ऑफ जे डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ जे माइनस 200 आहे पण मी प्लस घेतलाय प्लस यायला पाहिजे व्हॅल्यू. आता ऍडजॉईंट ऑफ जे बघा माइनस 210 झिरो माइनस 210 झिरो 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 माइनस 20 थर्ड बघा झिरो माइनस 10 20 ओके. आता हा मला मिळाला इनवर्स ऑफ जे. आता ही काय करायची किंमत इथून उचलायची इनवर्सची आणि कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायची इक्वेशन नंबर 8 त्याच्यामध्ये आपल्याला इनवर्स ऑफ जेकोबियन पाहिजे. सो पुट इन इक्वेशन 8 आधी व्हॅल्यू लिहितो पहिल्यांदा बघा इक्वेशन 8 लिहितो 1xy इंटू इनवर्स ऑफ जेकोबियन इज इक्वल टू एन वन एन थ्री एन फोर ठीक आहे तिथले 1, 2, 3 चे लिहिले. आता इनवर्स लिहितो 1xy इनवर्स जर डिवाइड करून लिहितो मायनस 1 0.05 0 0 0 मायनस 20 डिवाइड बाय 200 मायनस 0.1 0 मायनस 0.05 0.1 इज इक्वल टू एन वन एन टू सॉरी एन वन एन थ्री एन फोर. लास्टची स्टेप राहिल्या आता काय करायचं फक्त मला आन्सर शोधायचं आहे फक्त आन्सर शोधायचं आहे. कसं काढणार एन वन इज इक्वल टू फर्स्ट रो कॉलम मायनस 1 इंटू 1 प्लस 0.05 इंटू एक्स प्लस 0 इंटू वाय 0 इंटू वाय मला एन वन मिळाला. एन टू बघा एन टू नाही सॉरी एन थ्री बघा सेकंड रो कॉलम 0 इंटू 1 प्लस 0 इंटू एक्स प्लस मायनस 0.1 इंटू वाय हे तुम्हाला एन थ्री मिळाला. सिमिलरली एन फोर लिहितो एन फोर 0 इंटू 1 मायनस 0.05 इंटू एक्स प्लस 0.1 इंटू वाय थर्ड रो कॉलम सेकंड रो कॉलम केला की मधला फर्स्ट रो कॉलम केला की पहिला हे तीन मिळालेत एन वन एन थ्री एन फोर पण हे इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय आहेत इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय एक्स आणि वाय इंटरमिजिएट पॉईंट माहीत असतात तर तुम्हाला हे सगळ्या किमती मिळाल्या असत्या. हे तुमचं झालं आन्सर हे सेकंड इलेमेंटचे तुम्हाला काय मिळाले बघा शेप फंक्शन्स मिळाले सेकंड इलेमेंटचे म्हणजे प्रॉब्लेम सोपं होता एकदम फक्त त्यांनी काय केलेलं एक रेक्टॅंग्युलर इलेमेंट दिलेला आणि त्या रेक्टॅंग्युलर इलेमेंटचे शेप फंक्शन डिटरमाइन करायला सांगितलेले पण कधी पण लक्षात ठेवायचं रेक्टॅंग्युलर इलेमेंट वगैरे कसलाही जरी आला तरी आपण त्याला काय करायचं शेवटला कॉन्स्टंट स्ट्रेट ट्रायंगल मध्येच कन्वर्ट करायचं म्हणजे ट्रायंग्युलर इलेमेंट मध्ये आणि ट्रायंग्युलर इलेमेंटचा आपल्याला प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचं ते माहित आहे. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं जेकोबियन मिळवायचा इनवर्स ऑफ जेकोबियन मिळाले की तुम्हाला आन्सर मिळेल. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये असं विशेष काय नाही आहे फक्त एकच महत्वाचं हे तीन इक्वेशन लिहिणे त्याच्यावर मॅट्रिक्स मध्ये जाणे जेकोबियनचा इनवर्स काढणे आणि पुन्हा एन वन एन टू एन थ्री एन वन एन टू एन थ्री एकदा तुम्हाला मिळाले की तुम्हाला मग स्ट्रेस मिळते स्ट्रेन मिळते हे आपण लास्टच्या एका प्रॉब्लेम मध्ये बघितलं बरोबर नोडल डिफ्लेक्शन काढून आपण काय केलेलं बघा बाकी या सगळ्या किमती मिळवल्या ठीक आहे. आता जर या प्रॉब्लेम मध्ये कोणाला काय डाऊट असेल तुम्ही विचारा